अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सभागृहामध्ये मांडणार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा असणार आहे. दरम्यान आजच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांच्या योजनांची छाप पाहायला मिळणार असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकांच्या आधीचं हे बजेट असल्यानं योजनांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण, युवा कौशल्य आणि अन्नपूर्णा योजना अशा महत्वाच्या योजनांचा यात समावेश आहे. आणि या योजनांसंदर्भातली सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. राजू, अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे, अनेक योजना जाहीर होण्याची शक्यता आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अगदी पाहतो आपण, राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता जे आहे ते अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होईल. खरं तर आपण पाहतोय का, लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षांना फटका बसला होता. त्यामध्ये 3 वर्ग जे आहे ते महत्त्वाचे होते, एकतर महिला, युवक आणि दुसरं जे आहे ते शेतकरी. आणि ह्या तिन्ही घटकांना जे आहे ते समोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पामध्ये आहे तो घोषणांचा पाऊस होणार आहे. अनेक योजना ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. आपण सगळ्यात पाहिलेलं आहे की महागाईचा मुद्दा होता आणि यासाठी महिलांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जी आहे ती राज्य सरकार आज घोषणा करणार आहे, आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करणार आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवरती ही योजना आहे. ही जर योजना पाहिली आपण तर आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना आणली जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील ज्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा महिलांना दरमहा 15,000 रुपयांचं जे आहे ते मदत दिली जाणार आहे. जवळपास 3,50,00,000 महिलांना, राज्यातील या महिलांना याचा फायदा होणार आहे. त्यासोबत पाहतोय आपण मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना, बेरोजगारीचा सगळ्यात मोठा मुद्दा गाजलेला होता आणि त्याच अनुषंगाने जी आहे ही योजना आणली जाते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे काही 12वी पास तरुण आहेत त्यांच्यासाठी दरमहा 7,000 रुपये दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे जर IIT डिप्लोमा केला असेल तर 8,000 रुपये आणि जर पदवीधर असेल तर 9,000 रुपये अशा प्रकारची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम 6 महिन्यापुरते असणार आहे आणि पुन्हा 6 महिन्यानंतर आढावा घेऊन ही योजना पुढे चालू ठेवायची किंवा नाही यावरती सरकार जो आहे तो निर्णय घेणार आहे. त्यामुळे ही अतिशय महत्वाची आणि मोठी घोषणा म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे अन्नपूर्ण योजना जी आहे ती सुद्धा राबवताना आपल्याला पाहायला मिळते, कारण महागाईचा फटका बसला होता. दरवर्षी 3 सिलेंडर जे आहे ते महिलांना फ्री दिले जाणार आहे अशा प्रकारची ही घोषणा असणार आहे. त्यासोबत चौथी घोषणा आपण पाहतोय की बळीराजासाठी सुद्धा मोठी घोषणा केली जाणार आहे. त्यामध्ये कृषी पंपांना विनामूल्य जे आहे ते वीज पुरवठा केला जाणार आहे. 7.5 HP मोटर्स या सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाईल. जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप जे आहे ते दिले जाणार आहेत. असे 52,50,000 याचे लाभार्थी असणार आहे. हे महत्त्वाचे 4 घटक आहे आणि 4 घटकांसाठी या महत्त्वाच्या 4 योजना ज्या आहेत ते आज जे आहे ते घोषणा होणार आहे. त्यामुळे या घोषणा होत असताना आणखीही काही घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेषतः आपण पाहतोय की दलित समाज असेल किंवा आदिवासी समाज जो आहे तो कुठतरी दुरावलेला होता आणि त्यामुळे सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज योजना जी आहे ते घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आणखी कुठल्या कुठल्या योजनांची घोषणा होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. ठीक आहे राजू, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आज अनेक योजना घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे, आपण या सगळ्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.